आज आपण पायथॉन प्रोग्रामिंगचे एक उदाहरण पाहू. हा एक न्यूमरॉलॉजीचा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थचा मेसेज दिसतो. याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ एंटर करताना डॅश किंवा स्लॅश वगैरे वापरू नये. उदाहरणार्थ तुम्हाला 1 जानेवारी 1970 असे लिहायचे असेल तर सरळ 1110 अशा रीतीने फक्त संख्या तेवढ्या एंटर कराव्यात आणि त्याच्यानंतर एंटर बटन दाबावे. असे केल्यानंतर आपल्याला आपले न्यूमरॉलॉजीचे प्रिडिक्शन या ठिकाणी दिसून येते. या प्रोग्रामच्या सुरुवातीला एक फंक्शन डिफाईन केला गेला आहे आणि या फंक्शनमध्ये आपण एंटर केलेली जी डेट ऑफ बर्थ आहे त्यातल्या सर्व आकडे हे एकमेकाशी जोडले जातात. त्यांची बेरीज केली जाते आणि ती बेरीज तेव्हापर्यंत केली जाते जेव्हापर्यंत शेवटी 1 ते 9 पर्यंतचा एखादा अंक मिळत नाही. आणि हा जो फंक्शन आहे हा आपण प्रोग्राममध्ये इन्व्होक करतो, म्हणजे हा फंक्शन आपण रन करतो आणि त्या फंक्शनचे जे आउटपुट आहे ते आपण एका दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. आणि त्याच्यानंतर इफ एलिफ एल्स हा जो कन्स्ट्रक्ट आहे याच्यामध्ये आपण 1 ते 9 आकड्यांसाठी प्रत्येक आकड्यासाठी वेगवेगळा मेसेज या ठिकाणी आपण प्रिंट करतो. स्क्रीनच्या टॉप राईट कॉर्नरवर टच केल्यानंतर तुम्हाला एक कार्ड दिसेल आणि त्या कार्डवर क्लिक केल्यानंतर हा आर्टिकल ओपन होईल. या आर्टिकलमध्ये एक एम्बेडेड कंपायलर आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रोग्राम दिलेला आहे आणि येथे रनवाल्या बटनावर क्लिक करून तुम्ही हा प्रोग्राम रन करून पाहू शकता. आणि त्याचबरोबर या पॅनलच्या बॉटम लेफ्टमध्ये एक ॲरो दिसतो तुम्हाला आणि त्या ॲरोवर क्लिक करून तुम्ही हा प्रोग्राम डाउनलोड देखील करू शकता.